नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोना लस घेणं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे आणि लस न घेतल्यास काय होऊ शकते, आपलं वेतन बंद होऊ शकते, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं परिपत्रक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, जिल्हा परिषद बुलढाणा, आमच्या जिल्हा परिषदचं हे महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. बघा विषय काय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंध लसीकरणाबाबत उपरोक्त संदर्भी विषयांवर याद्वारे सूचित करण्यात येते की येत्या काही दिवसात शाळा सुरू होण्याच्या शक्यता आहेत. त्या अनुषंगाने सर्व शिक्षकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस टोचून घेणं आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व इतर ठिकाणी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार काही शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. तथापि बऱ्याचशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेला नाही. तर लसीकरण न झालेल्या किंवा लसीचा एक डोस घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तात्काळ लसीकरण पूर्ण करून घ्यावे. गटशिक्षणाधिकारी यांनी खालील नमुन्यात आपल्या तालुक्यातील लसीकरण झालेल्या शिक्षकांची माहिती दररोज न चुकता दुपारी 4 PM मेलवर पाठवण्यात यावी. माया ऑगस्ट 2021 वेतन देयकासोबत जीप आस्थापनेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावं. ज्यांनी एकही लस घेतलेली नसेल अशा कर्मचाऱ्यांचे माया ऑगस्ट 2021 वेतन थांबविण्यात यावे, तसा अहवाल कोविड लसीच्या प्रमाणपत्रासह सादर करण्यात यावा. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्र आलेलं आहे की लस जर घेतलेली नसेल आपण अद्यापही, तर आपण जर शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल तर आपलं ऑगस्ट महिन्याचं वेतन होणार नाही. तर बघा, महत्त्वाचे अपडेट आपल्याला समजले असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.